नमस्कार मित्रिणींनो तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुमची आजची पूजा झालीच असेल तर आता आपण ऐकूया नागपंचमीची कहाणी एका परमेश्वरा नागोबा देवा तुमची कहाणी आठ पाठ नगर होते तिथे एक ब्राह्मण होता त्याला पाच सुना होत्या चातुर्मास आला व नागपंचमीचा दिवस आला कोणी आपल्या आजोळी कोणी आपल्या पंजोळी तर कोणी माहेरी अशा सुन्या माहेरी जाऊ लागल्या त्यात सर्वात छोट्या सुनेस माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती आपल्या मनात फार दुःखी झाली व मनात म्हणाली माझ्या सर्व संबंधी नागोबा देवा असे समजून तो मला माहेरून न्यायला येईल असे म्हणू लागली इतक्यात काय घडले शेष भगवानास तिची दया आली त्याने ब्राह्मणाचा वेष घेतला व ह्या मुलीस नेण्यास आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कुठे कुठून आला त्याने सुनीस विचारले तिने पण हाच माझा मामा म्हणून सांगितले ब्राह्मणाने त्या वेषधारी मामा म्हणजेच नागोबा बरोबर तिची रवानगी केली त्या वेषधारी मामा नागोबाने तिला आपल्या वारोळात नेले खरी हकीकत सांगितली आणि आपल्या फणीवर बसवून आपल्या बिळात नेले आपल्या बायका मुलास बजावले की हिला कोणी चावू नका एक दिवस नागाची नागीण बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला लावला पुढं नागिन बाळंत झाली तिची पिल्ल वळव करू लागली ही घाबरली व हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपूट भाजली नागिन रागवली तिने सर्व वृत्तांत नागाला सांगितला तो म्हणाला इला लवकरच सासरी पोचू पुढं ती पहिल्यासारखी आनंदात वागू लागली एक दिवस अपार द्रव्य देऊन मुलीस आपण मनुष्य वेश घेऊन तिला सासरी पोचवली नागाची पिले मोठी झाली व आपल्या आईला विचारू लागली आमची शेपूट कशानं तुटली नागिनीनं मुलीची गोष्ट सांगितली तिचा सूट घ्यावा असे मनात आणून ते सर्व हिच्या घरी आले तो दिवस होता नागपंचमीचा हिनं आपली पुष्कळ भावांची वाट पाहिली शेवटी ते येत नाही असे पाहून तिनं पाटावर व भिंतीवर नागाची चित्रे काढली त्यांची पूजा केली जवळ नगाण्या लाह्या ठेवल्या दूध वगैरे ठेवले उकडीचा नैवेद्य दाखविला हा सर्व प्रकार नागांची पिल्ले पाहत होती शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लंडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल ठेव असं म्हणून तिने नमस्कार केला इकडे हा सर्व प्रकार पाहून पिल्लांनी मनातला सर्व राग घालविला त्यांना तिच्यावर दया आली पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नव रत्नाचा हार ठेवून आपण स्वतःहून ते भाऊ निघून गेली दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गाळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर मैत्रिणींनो कसे वाटले आजची व्हिडिओ नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका थँक्यू